नमस्कार, मी कांचन, कांचन्स कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे बटर घेतलेलं आहे। इकडे मी 2 टोमॅटो, 1 कांदा, 8 ते 10 काजू, काही खडे मसाले, त्यानंतर इथे धने पावडर आहे, आलं लसूण पेस्ट, फ्रेश क्रीम, गरम मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर, तेल, घरगुती लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल तिखट, मीठ आणि पाणी। तर इकडे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की त्यात आपण 1/2 वाटी तेल घालून घेऊया। हे तेल आपण पनीर फ्राय करण्यासाठी घातलेलं आहे। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तेल पूर्णपणे छान गरम झाल्यावर त्यात आपण पनीर टाकून घ्यायचं आहे। इथे मी सर्व पनीर टाकून घेते। हे पनीर आपलं छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। ही भाजी खूप टेस्टी लागते, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून सांगा। असं छान हे सर्व पनीर मी गोल्डन ब्राउन करून घेत आहे। अशा पद्धतीचं तुम्ही नाही केलं तरीही चालेल। पूर्णपणे छान सोनेरी रंगाचं झालेलं आहे। असं छान परतून परतून घ्यायचं। आता तयार झालं आहे, आता आपण काढून घेऊया। हे सर्व पनीर मी काढून घेतलेलं आहे। आता मी तीच कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे। हे बटर छान पूर्णपणे मेल्ट होऊन द्यायचं। बटर मेल्ट झाल्यावर त्यात आपण 1 ते 8 मी काजू घेतलेले आहेत, ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं। हे काजू आपण छान परतून घेऊया। तुम्ही नुसतं ऑइल वापरलं तरी चालेल, पण बटर घातल्याने भाजीला चव छान येते। इकडे मी 1 कांदा कापून घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। आता हे आपण छान परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचं। तर शिजलेलं आहे, थोडंसं मऊसर झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे, 1/2 फुल पात्र, बस इतकं। आणि आता ह्याला 1-5 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तर आपण हे झाकून ठेवलं आहे, आता 5 मिनिटानंतर बघूया। तर 5 मिनिट झालेले आहेत, आपण काढून बघूया। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो खूप मऊसर शिजलेले आहेत। आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। हे आपण भांड्यात काढून घेतलेलं आहे। 1-5 मिनिट थंड झाल्यानंतर याची फाईन पेस्ट करून घ्यायची। इकडे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेऊया आणि 2 ते 3 चमचे तेलही घालून घेऊया। तुम्ही फक्त बटर वापरलं तरीही चालेल किंवा फक्त तेल वापरलं तरीही चालेल, मी दोन्हीही थोडं थोडं घातलेलं आहे। आता बटर छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये काही खडे मसाले आहेत माझ्याकडे, ते घालून घेऊया। नंतर 1 मिनिटानंतर
त्यात एक पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, एक चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालूया व एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे छान तेलात मिक्स करून घेऊया व त्यामध्ये लगेच आपण कांदा टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट केली होती ती घालायची। छान मिक्स करून घ्यायचं। छान असं या मसाल्याला साईडनं तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीनं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपला मसाला तयार झाला आहे। आता आपण यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। तुम्हाला ग्रेव्ही जितकी थिक पाहिजे असेल तितकं पाणी आपण ॲड करायचं, अगदी जास्तही नाही करायचं। आपण आता यात चवीनुसार मीठ घालूया। व आता याला एक उकळी येईपर्यंत वाट बघूया। तर भाजीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। जसजशी भाजी उकळेल तसतसं दाटसर होत जाईल ही ग्रेव्ही। एक 10 मिनिट मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 10 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता ही भाजी छान अशी घट्ट झालेली आहे। त्यामध्ये फ्राय केलेले पनीर घालायचे। ही भाजी थंड झाल्यावर अजून घट्ट होते। यामध्ये आपण पनीर घातलेलं आहे आणि मी 2 क्यूब्स पनीर ठेवलं होतं, तर ते नंतर वरून किसून घालायचं, म्हणजे भाजीला थिकनेस खूप छान येतो। तर छान मिक्स करून घ्यायचं। आणि 5 मिनिट झाकून ठेवायचं। तर 5 मिनिट आपले झालेले आहेत, आता आपण काढून बघूया। तुम्ही बघू शकता भाजी खूप छान थिकनेस आलेला आहे भाजीला। त्यामध्ये कसुरी मेथी मी क्रश करून घेतलेली आहे। आणि अर्थातच कोथिंबीर व थोडी फ्रेश क्रीम घालून घेते। तीन चार चमचे घातलेले आहे मी। आता आपण 1-3 मिनिट झाकून ठेवूया आणि गॅस आपण बंद करूया। तर 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघूया। आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला खूप छान थिकनेस आलेला आहे। ही भाजी थंड झाल्यावर अजून दाटसर होईल। आता आपण सर्व करूया। तर तयार आहे आपली ही भाजी पनीर लवाबदार। तर ही रेसिपी खूप टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।